Oh my god. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्वीट फॅमिलीचा नवीन एका व्हिडिओ मध्ये. आज स्वीट फॅमिली चालली आहे एक्वा मरीन झूला, जे दादर शिवाजी पार्कला आहे. तर आता आम्ही निघतो आहे जायला. पहिले आम्ही डोंबिवली स्टेशनला जाणार आणि तिकडून आम्ही जाणार शिवाजी पार्कला. तर कंटिन्यू आमचा व्हिडिओ बघत राहा. लेट्स गो. आम्ही आता डोंबिवली स्टेशनला आलो. आता आम्ही लोकल पकडून दादरला जाणार. लेट्स गो. दादर स्टेशनला आलो. आता इकडनं आम्ही शिवाजी पार्कला जातोय. मग नंतर ते तिकडे एक्वामरीन. तर आता आम्ही इकडून टॅक्सी पकडतोय शिवाजी पार्कला जायचं. चला. फायनली आम्ही मरीना एक्वा झू दादर पाणी संग्रहालयाला आलो आहे आणि इकडे मला वाटतं तिकीट असेल. तिकीट कुठे आहे? आतमध्ये. ₹20 पर पर्सन आहे. आमच्या चौघांचे म्हणजे लहानांचे पण ₹20 आहे. आमचे हा ₹80. मित्रांनो, आम्ही मरीन एक्वा झू म्हणजे प्राणी संग्रहालय दादरला आलो आहे. आणि मेन म्हणजे इकडे काय माहित आहे, आपण लांबून बघतो तर इकडे तुम्ही स्पर्श करू शकता प्राण्यांना, म्हणजे सरडे वगैरे आहे. किंवा म्हणजे ओपन तुम्हाला बघायला मिळते. पक्षी पण आहे, त्यांचा अनुभव टच करायला मिळतील तुम्हाला, हात लावायला मिळते. हे इकडे विशेष आहे. तर आता आम्ही जातोय पहिले पक्षी बघायला. लेट्स गो. तर इकडे चिमणी आहे बघ, लव बर्ड हे बघा, हे पक्षी आहे हे बघा. पोपट आहेत का चिमणी आहेत? आता इकडे पक्षी आहेत, चिमण्या आहेत जास्त करून. आता आम्ही इकडे चिमण्या बघतोय आणि खूपच क्लोज बघायला मिळतात आणि खूप जवळ येतात. हे बघा, खूपच जवळ येतात उडत उडत. हा बाला पक्षी बघून झाले आमचे. तर आता आपण जातो रॅबिट. तर इकडे रॅबिट आहे आणि हे पूर्ण खुलं आहे, म्हणजे साईडनेच पॅक आहे. वरून तुम्ही बघू शकता एकदम प्रत्यक्ष. हे बघ, अरे बापरे आला. हा बाबा, अरे आबा दुसरा पण आला. इकडे ससे आहेत, इकडे किती आहेत? एक दोन. अरे ते मांजर आहे का? ससा आहे तो तो तिकडे मांजर सारखा दिसतोय. गाई दादा इकडे पेपा पिक भेटलाय. पेपा पिक, हा हे बघा. पण एवढे छोटे पीक हे डुकरानो. एवढे छोटे डुक्कर मी पहिल्यांदा बघितले. काय गावी केवढे मोठे, केवढे मोठे डुक्कर असतात. अरे हे सशे आणि अक्षरशः सशेच वाटतात, पण हे डुक्कर आहेत. खूपच जवळून बघायला मिळतात, खूपच छोटे पीग आहे. मला वाटतं हे छोटेच आहेत कारण हे दूध त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे वाटत. तर आता डुक्कर बघून झालाय आणि इकडे सरडा. एक्वा ना आमच्या गावी त्याला सरडा बोलतात.
मित्रांनो खूपच मोठा इक्वाना आहे, म्हणजे आम्ही गावी सरडे बघायचे, पण हा याची सेफ्टी बघा, इथपर्यंत खाली टच झाली आहे, अक्षरशः भीती वाटते आहे. हे बघा तुम्ही इकडून बघू शकता, भावी ये ना, हा बघा डोळे बंद केले त्याने अक्षरशः, हा बघा झोपलाय. आणि तिकडे तर खूपच मोठा आहे, भला मोठा आहे हा बघा. आणि त्याची सेफ्टी बघा किती खाली टच झाली अक्षरशः. हे बघा, हे बघा, बापरे. आपण गावी सरडे बघितले होते ना, हा इकवाना खूपच मोठा आहे. हा बघा भाऊ, ये ना इकडे, ये ना बघा, इकडून बघ ना, एवढी काय घाबरते. मित्रांनो आता आपण बघितला होता तो मोठा इकवाना, पण तो पिंजऱ्यात होता. तर आता आपण बघणार आहोत प्रसाद आहेत इकडचे, तर ते प्रत्यक्ष हातामध्ये घेऊन दाखवणार, म्हणजे टच. भाऊ तू येणार हातामध्ये? तर खूपच एक्साइटिंग आहोत, म्हणजे फर्स्ट टाइम आपण म्हणजे हातामध्ये घेतलेला किंवा हातात आपण घेऊ शकतो. मित्रांनो हा बघा, हा साप आहे, त्याने हातामध्ये घेतलाय. तुम्ही पण टच करू शकता, पण मी आता नाही करत आहे, मला भीती वाटते, तर मी टच नाही करत आहे. ये ना जवळ, अरे काय घाबरता भावी, ये हे भावी. भावी तर आतमध्ये पण येत नाही, अक्षरशः घाबरले. तुम्ही आला तर तुम्ही त्याला टच पण करू शकता, तुमच्या हातामध्ये पण घेऊ शकता, पण आमच्यात आता तेवढी हिंमत नाही आता. वाचला काय केलं नाही ना, तो सगळा हॉरर एक्सपीरियंस आहे. ये भावी, ये भावी, भावी आणि दिया तर रूम मधूनच बाहेर गेले. मित्रांना आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतोय, आणि तो हातामध्ये पण देत होता, पण मी नाही घेतला, खूपच भीती वाटते. भावी अब इकवाना, तर प्रसादने आता इकवाना हातामध्ये घेतलाय, कारण तो साप मी हातात घेतला होता, ती हिंमत केली होती, पण आता माझ्यात हिंमत नाही इकवाना घ्यायचा, म्हणजे सरडा आपल्या गावचा. आणि भावीजी या तर मला वाटतं बाहेरच गेल्यात रूमच्या, तर मी काय हातामध्ये नाही घेत आहे, आणि प्रसादने ठेवून दिला तो. थँक्यू प्रसाद. आणि इकडे तर खूपच मोठा आहे, असा सोडलेला आहे. हा बघा मगर, मगर बजरंगबली खूपच मोठा आहे, खूपच. ओ माय गॉड, खूपच मोठा आहे, खूपच मोठा, बापरे खूप मोठा आहे. ही घोरपड आहे, दोन घोरपडी आहेत, पण हे इंडियातले नाहीत, ऑस्ट्रेलियातले आहेत. हे बघा भारी यायला बघतोय अक्षरशः घोरपड, दोन घोरपडी आहेत इकडे, ही एक आहे आणि ही एक आहे, हे खूप ऍक्टिव्ह आहे. फिश हे बिंदास बघताय, आणि तिकडे त्यांना बोलवला आणि इकडे फिश आहे सर्व. हे बघा हा एक फिश आहे,
हा एक मोठा फिश आहे. हे फिश आहे, हे काय आहे, कोळंबी आहे का? मोठे टायगर कोळंबी. हे शेंगटी आवडत, हे वेगळेच आहेत फिश. हे बघ शेंगटी सारखे आहे. अरे बापरे, हा आपटला असणार कुठेतरी. हे तो डोका आपटला त्याच सुजला. अरे ते हा दिमाग जास्त आहे त्याला, एक्स्ट्रा दिमाग जोडलेला आहे त्याला. खूप मोठा फिश आहे हा. आणि इकडे टर्टल आहे, कासव आहे, बघा खूप मोठा आहे कासव. हा बघ बाहेर यायला बघतो आहे. काय ते का पापलेट आहे का रंगीबेरंगी? ए पळा, ए खाऊ नाही तर. ए हे बघ काय हलत नाही अक्षरशः. आणि हे क्यूट वाले आहेत ना? हे क्यूट वाले ग. कुठे? हे बघ हे बघ हे बघ किती छोट. बापरे खूपच छोटा आहे तो. तो दिसत नाही, खाली छोटे आहे बघ. खाली आहे माशांचे खूपच प्रकार आहेत इकडे. आमच्या जियाला हे फिश आवडलेले आहे, नॅनो फिश. म्हणजे हे खूपच छोटे आहेत. हे बघा किती छोटे आहेत ते बघा. कुठे घेऊया खायला? आणि त्यांच्याने शी केल्यानंतर फिशने मग काय साफ कोण करणार? मग खूपच छोटे आणि फुल कलरफुल आहेत ते फिश. माझ्या पायासोबत भांडण करतात का? केस घेत आहे ते काय करत नाही. तर मित्रांनो हा डोक्यावर आपटलेला हा फिश, त्याला हात दाखवल्यानंतर डायरेक्शन जसं दाखवणार तसा तो येतो. हा बघा, हा बघा, आता बघा, हा बघा. तर मागे ये 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 रिवर्स. ए ए बाबू इकडे 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 औषध करू ये तुझ्यावरती. अरे नाही येत आता डायरेक्शन माझे. इकडे इकडे इकडे. हा बा 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 ला ला बा. ये 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 ये. हा बघा तसा आपण बोट फिरवतो ना तसा आपल्या मागून येतो. मित्रांनो मरीन ऍक्वा झू म्हणजे दादर प्राणी संग्रहालय, तर आता आमचं हे बघून झालं. खूपच भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे साप जो हातात होता ते घेतला मी. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष असं प्राणी वगैरे बघितलं असाल पण प्रत्यक्ष हातात घ्यायला इकडे मिळतात. खूपच भारी अनुभव आहे. दादरला खूपच जवळ आहे हे आपल्या. जर विकेंडला यायचं असेल तर नक्की येऊन भेट द्या, खूपच भारी आहे. आणि फॅमिली सोबत आलात, लहान मुलं तुमच्यासारखी अशी असतील धौंडाळी तर खूपच एन्जॉय करतील. धौंडाळी म्हणजे अशी गोड पोरं जर तुमची असतील तर खूपच एन्जॉय करतील आणि घाबरतील पण. जर जास्त मस्ती करत असतील तर त्यांना इक्वाना दाखवा, मग त्यांची मस्ती जिरेल जशी यांच्या दोघांची जिरली तशी. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्या स्वीट फॅमिलीवर असेच ठेवा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.